जुलमी व अत्याचारी भाजप सरकार विरोधात देशातील सर्व शेतकरी संघटना डाव्या आघाड्यांनी तीव्र आवाज उठविला असून सोमवार भारत बंदचे आवाहन काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने करणार आहे. या आंदोलनात सहभागी होऊन केंद्र सरकारचा निषेध नोंदवावा असे आवाहन काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी केले आहे. देशातील जनतेला भरमसाठ खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजपच्या हुकुमशाही राजवटीने आणलेल्या शेतकरी विरोधी 3 काळ्या कायद्यांमुळे संपूर्ण देशाची आर्थिक स्थिती ढासळली आहे. हे कायदे मागे घेण्यात यावे यासाठी जगाचा पोशिंदा मागील 11 महिन्यांपासून दिल्लीत ठाण मांडून बसलेला आहे. तरी या जुलमी सरकारला त्याची कीव येत नाही, उलट त्यांचा क्रूर पद्धतीने छळ केला जात आहे. त्याचप्रमाणे दिवसेंदिवस कृत्रिम महागाई निर्माण करून अदानी अंबानी यासारख्या उद्योगपतींचे खिसे भरण्याची खेळी मोदी सरकारकडून सुरू आहे. या महागाईच्या झळीत सर्वसामान्य जनता होरपळून निघाला आहे. जुमलो से बनी ये मोदी सरकार जब से आई है, 7 साल हो गए जब से आई है, जब से देश को बर्बादी के ऊपर लाके धकेल रहा है. 3 कानून, शेतकरी कानून रहो, कामगारों का कानून रहो, बेरोजगारों को 2 लाख साल के 2 करोड़ नौकरी देने का जो उनका जुमला था वो भी पूरी तरह से धराशायी हो गया. उसके निषेध में चंद्रपुर शहर जिला कांग्रेस कमेटी और की ओर से कल भारत बंद को पूरा समर्थन है. धन्यवाद. केंद्रातील भाजप सरकार ने जी महागाई वाढवलेली आहे, देशामध्ये जे आहे रोजगारांना 2 कोटी युवकांना रोजगार द्यायचं त्यांनी जे आश्वासन दिलेलं होतं, त्याचबरोबर जवळजवळ 11 महिने झाले दिल्लीमध्ये शेतकरी ठाण मांडून बसलेले आहे, त्यांची कुठलीही बाब ऐकायला हे केंद्र सरकार तयार नाही आहे. अशा सर्व मुद्द्याला घेऊन आणि एकीकडे महागाई वाढवून जे आहे पेट्रोल डिझेल आणि गॅसचे दर वाढवलेले आहे, सामान्य जनतेचा जगणं कठीण झालेलं आहे. उद्याच्या बंदला समर्थन राहणार आहे आणि आम्ही या बंदच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की ज्या शाळा आहेत त्यांनी बंद ठेवावे, ज्या प्रतिष्ठाने आहे व्यापारी प्रतिष्ठाने त्यांनीसुद्धा या बंदला पाठिंबा देऊन जे आहे उद्याचा बंद सक्सेस करावा.